एकीकडे भारतात कोरोना रुग्णांची संख्या घटती आहे असं वाटत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. ब्राझीलमध्ये मात्र कोरोनाचा उद्रेक सुरू झालाय. ब्राझीलमध्ये 24 तासात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. शिवाय इथं आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जगासाठी धोक्याची घंटा मानला जातोय. ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगाला धोका. दुप्पट वेगानं पसरतोय कोरोना. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्राझीलमध्ये अक्षरशः मृतांचा खच पडला होता. किड्या मुंग्यांप्रमाणे माणसं कोरोनाला बळी पडत होती. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असं वाटत असतानाच पुन्हा ब्राझीलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रवेश केलाय. इथं आतापर्यंत 2,78,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर कोरोना रुग्णांची संख्या 1,14,00,000 जास्त आहे. आता दुसऱ्या लाटेनं ब्राझीलची चिंता आणखीनच वाढली आहे. कोरोना रुग्णांमुळे ब्राझीलमधल्या 15 राज्यांमधील ICU बेड हे 90% जास्त भरले. रियो दी जेनेरियो आणि साओ पावलो या शहरांमध्ये भयानक स्थिती आहे. पोर्टो एलिग्रे आणि कॅम्पो ग्रँड या शहरातील ICU फुल होण्याच्या मार्गावर आहेत. या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलाय कोरोनाचा नवा स्ट्रेन. त्याचं नाव आहे P1. P1 स्ट्रेन हा मूळ कोरोना विषाणूपेक्षा दुप्पट वेगानं पसरतो. जुन्या कोरोनाला रोखण्यासाठी तयार झालेल्या प्रतिकार शक्तीलाही चकवा देण्याची क्षमता P1 मध्ये. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना P1 स्ट्रेनमुळे लवकर लागण होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. संक्रमणाचा वेग असाच राहिला तर जग पुन्हा धोक्यात येऊ शकतं. विषाणूचा जो संसर्गाचा रेट आहे हा आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा दुप्पट आहे आणि त्यामुळं खूप वेगाने रुग्णसंख्या वाढती आहे. ज्यांनी लसीकरण करून घेतलेलं आहे त्या लसींमुळं निर्माण होणाऱ्या प्रतिकार शक्तीला सुद्धा हा नवा विषाणू तिथला दाद देत नाही आहे आणि त्यामुळे तिथं गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना हाताबाहेर जाण्यास कारणीभूत ठरलाय राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचा अडेल तट्टूपणा. त्यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाला गांभीर्यानं घेतलं नाही. कोरोना म्हणजे साधा सर्दी ताप असं म्हणून दुर्लक्ष केलं. स्वतः कोरोना बाधित झाल्यानंतरही मित्रांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या. इतकंच नाही तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल असं कारण देऊन लॉकडाऊनला नकार दिला. ब्राझीलमधल्या नव्या स्ट्रेनबाबत WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ब्राझील ही नैसर्गिक प्रयोगशाळा झाली असल्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोनाच्या या नव्या खतरनाक स्ट्रेनला जगात फार पसरू न देणं हे आता सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24.